चव समजते तुम्हाला, आम्हाला सांगायचं काम नाही। ओरिजिनल कचोरीची चवच वेगळी असते। आमची इथून लोक घेऊन जातात, समजा गलतीनं दुसऱ्या इकडून नेले ते म्हणतात तिथून नाही आणले। लहान लहान मुलं काय आजोबा काय हेच सांगतात आम्हाला। हा चटणीचा नवीन प्रकार आहे, हे आता 10 वर्षापासून सुरू झालं। हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, मिरची, लसूण सांबार टाकून गजानन महाराजाचं नाव घेऊन चालू केलं। ते चटणी बी एकदम, लोक म्हणतात कचोरी सोबत चटणी द्या आम्हाला। जय गजानन। मी भूपेश श्यामसुंदर शर्मा, टी आर शर्मा, ती रत्नराम शर्माचा नातू। मी तिसरी जनरेशन। माझे आजोबा, त्यांचे 5 मुलं, आता आम्ही, माझ्यानंतर माझा मुलगा साहिल भूपेश शर्मा, हे व्यवसाय करतो। 1950 पासून चालू आहे हा व्यवसाय। हा, ते चण्याची डाळीचा बेसन असते, चण्याची डाळी स्वतः घेतो, स्वतः दळतो। मिरची ताजी असते, लसूण, अद्रक, कोथिंबीर सर्व एकदम उत्कृष्ट घेतो आम्ही, असा हलका माल घेत नाही। आणि त्याच्यात मसाले जे टाकतो ते आम्ही बनवतो स्वतः, त्याच्यात ते टाकतो। त्याच्यानंतर शेवटी गजानन महाराजांचा आशीर्वाद, हे भक्कम आहे आम्हाला, याला कोणी घेऊ शकत नाही। 10 रुपये नका। हा, हा चटणीचा नवीन प्रकार आहे, हे आता 10 वर्षापासून सुरू झालं। कस्टमरची डिमांड होती की भाई सोबत काही चटणी करा, तर एक प्रयोग केला आपण। हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, मिरची, लसूण सांबार टाकून गजानन महाराजाचं नाव घेऊन चालू केलं। ते चटणी बी एकदम, लोक म्हणतात कचोरी सोबत चटणी द्या आम्हाला। ओरिजिनल कचोरी टी आर शर्मा, तीरथराम शर्मा, टी आर तीरथराम एक व्यक्ती आहे। टी आर अलग नाही आहे, तीरथराम अलग नाही आहे। टी आर शर्माच्या नावाची फरम आहे, मग त्याचा आम्ही ते फरम रेल्वे स्टेशनला आहे, आम्ही इकडे तीरथराम करमचंद शर्माच्या नावानं केली आहे। ते चव समजते तुम्हाला, आम्हाला सांगायचं काम नाही। ओरिजिनल कचोरीची चवच वेगळी असते। आमची इथून लोक घेऊन जातात, समजा गलतीनं दुसऱ्या इकडून नेले ते म्हणतात तिथून नाही आणले। लहान लहान मुलं काय आजोबा काय हेच सांगतात आम्हाला। चांगलं माल द्या, चांगली क्वालिटी द्या, चांगलं मटेरियल आणा, उत्कृष्ट बनवा, चांगली मोठी क्वालिटी बनवून द्या। नाही, चांगली गोष्ट आहे ना, कष्ट करा लागणार। कोणी बी असो, मी असो की कोणी बी असो, मी ब्रँड असून कष्ट करा लागतं मला। ते आमच्या जवळून कामावून गेलेले व्यक्ती आहे, त्यांना तर जास्त करा लागतील। चांगलं माल देतील त्यांनी केलं तर रोजगार निर्मिती आहे ना, याला रोजगार निर्मिती म्हणतात ना। हे आम्ही आता तिसरी पिढी, आम्ही 15 भाऊ चुलते गिलते, एक आता हे चौथी पिढी बी आली, हे बी चांगलं माल देतील तर चालीन पुढे। आज मला बी 35 वर्ष झाले हेच काम करू राहिलो, दुसरं काहीच नाही। 35 वर्षापासून माझं 52 वर्ष आहे, 35 वर्षावर 10वी सोडली, हेच काम करू राहिलो। आता याच्यात आमचे 3-4 जण आहे हेच व्यवसाय, बाकी जे काका बाकाचे मुलं आहे ते आले, त्यांचे शेती आहे, हे आहे, ते सोडून ते बी याच्यात आले। कुठलाही व्यवसाय करताना नाही, शिक्षण तर करायलाच पाहिजे। शिक्षण केल्याशिवाय तुम्ही बिझनेस चालू शकत नाही। शिक्षण बी करा, जे मूळ बिझनेस आहे त्याला बी शिका। शिकायची पद्धत कसं, झाडू मारल्यापासून शिका लागणार तुम्हाला। तुम्ही म्हणणार मी गल्ल्यावर बसणार तसं जमत नाही, तुम्हाला सर्व कामी आले पाहिजे, ते महत्वाचं विषय। BSNL ऑफिस आहे बाजूला, त्याच्या बाजूला शेगाव शहर पोलीस स्टेशन आहे, रेल्वे स्टेशनच्या समोर, मेन रोड शेगाव, मंदिराच्या इकडे जाणारा रस्ता त्या रस्त्याला। माझी औरंगाबादला आहे का, 18 वर्षापासून औरंगाबादला आहे, नाशिकला आहे। हा, औरंगाबादचा पत्ता कळा, ऑफिसच्या समोर साई हॉस्पिटलच्या बाजूला बेसमेंटला, आणि नाशिकचा इंद्रनगर बापू बंगल्याच्या समोर वंदना अपार्टमेंट। जय गजानन।